शुरुआत, लेट स्टार्ट। गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। 7 अगस्त, 7 अगस्त, ग्राउंड ब्रेकिंग ऑन राम टेम्पल भूमि पूजन। ग्राउंड ब्रेकिंग भूमि पूजन समारंभ ज्याला म्हणतो आपण त्या अर्थाने पण वापरला जातो, आणि ग्राउंड ब्रेकिंग जे आहे हा अजून दुसऱ्या अर्थाने पण वापरला जाऊ शकतो। जेव्हा काही विवादास्पद किंवा इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस सुद्धा हा ग्राउंड ब्रेकिंग शब्द वापरला जातो। ठीक आहे, क्लियर सगळ्यांना? चलो बघूयात मग आज नेमकं काय सांगितलंय ऑन राम टेम्पल भूमिपूजन। ठीक आहे, काय करायचं आपल्याला? क्लोज टेस्ट चे क्वेश्चन आहे, वी हॅव टू फिल द ब्लँक्स प्रॉपरली इन द 30 सेकंद, 30 सेकंदात, आणि मग नंतर आपल्याला डिस्कस करायचंय कालच्या सारखंच आहे। ठीक आहे, ऍज द राम टेम्पल गेट्स अंडरवे, अंडरवे याचा अर्थ होतो कंटिन्यू असणं, प्रोग्रेस असणं। ठीक आहे, जसे की राम टेम्पल हे गेट्स अंडरवे, कंटिन्यू बांधलं जात आहे, बांधकामाच्या किंवा प्रोसेस मध्ये आहे। इंडिया मस्ट पुट द पास्ट ऑफ कम्युनल स्ट्रगल बिहाइंड, इंडियाने, भारताने मस्ट पुट द पास्ट ऑफ कम्युनल स्ट्रगल बिहाइंड, जे काही आतापर्यंत कम्युनिटीचं जे काही चालू होतं स्ट्रगल, भांडण, बॅटल, तर ते बाजूला ठेवलं पाहिजे। जसं की राम टेम्पल हे गेट्स अंडरवे, याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे, सुरू होतीये किंवा चर्चेमध्ये आहे, तसं इंडियाने मागचं सगळं जे आहे ते कम्युनल स्ट्रगल विसरून सुरुवात केली पाहिजे। ठीक आहे, हा दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? टाइम स्टार्ट नाउ, करा ट्राय। ओके, बोलो आंसर काय येईल? ए ए ए एम डी एम पी एम ए ईशाना ए ओम ए अजून बोलो। ठीक आहे, बघूयात नेमकं काय। द भूमिपूजन ऑर द ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ अ ग्रँड टेम्पल फॉर लॉर्ड श्री राम इन अयोध्या ऑन वेन्सडे मार्क्स अँड डायडॅश अँड अ बिगिनिंग। बघा काय नेमकं म्हटलेलं आहे, भूमिपूजन किंवा जे ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी झालंय ते कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रँड टेम्पल, एक मोठं असं भव्य असं मंदिर जे लॉर्ड श्रीराम अयोध्यामध्ये जे श्रीराम, लॉर्ड भगवान श्रीराम यांचं जे मंदिर बांधलं जात आहे त्याची जी सेरेमनी झाली आहे, भूमिपूजन समारोह किंवा ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी जी झाली आहे ती मार्क्स ते असं सांगतं की दर्शवतं की अँड डायडॅश अँड अ बिगिनिंग, बिगिनिंग म्हटलेलं आहे म्हणजेच त्याच्या ऑपोजिट जो आहे तो शब्द असला पाहिजे। बिगिनिंग म्हणजे स्टार्ट करणं, त्याच्या ऑपोजिट येईल एंड, म्हणून मग इथं करेक्ट आन्सर असेल ए, अँड एंड अँड अ बिगिनिंग। आता हे जरी लक्षात नाही आलं तर पुढचा क्वेश्चन बघा, त्यातून लक्षात येऊन जाईल। ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना एवढं? नेक्स्ट बघू, इथे करेक्ट आन्सर काय असेल? मग करेक्ट आन्सर असेल ई। ठीक आहे, चलो आगे नेक्स्ट बघू आपण। व्हॉट इट एंड्स अँड व्हॉट इट डॅश, बोलो करा ट्राय। ओके, आन्सर्स येत आहेत, सी 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 सी, सगळ्यांचा सी आन्सर आहे, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे। व्हॉट इट एंड्स, जसं आता मी मागच्या याच्यात आपण बघितलं एंड किंवा बिगिन किंवा सुरुवात करणं किंवा एंड करणं या दोघांपैकी काय येईल, तर तिथं एंड आलं होतं, मग त्यानुसार त्याच वाक्याला पुढे कंटिन्यू केलंय। व्हॉट इट एंड्स अँड व्हॉट इट बिगिन्स, आता बघा इथं यस ई एस लागलेलं आहे इटच्या नंतर, मग तसं यस ई एस लागलेला आपल्याला वर्ब पाहिजे होता, आणि जो की इथे कोण आहे सी वाला ऑप्शन बघा, सी वाला ऑप्शन आहे की तो काय करतोय
यस किंवा ई एस सोबत आलेला आहे, म्हणून इथे करेक्ट आन्सर जे असेल ते कोणतं असेल, सी बिगिन्स. ठीक आहे. व्हॉट इट एंड्स अँड व्हॉट इट बिगिन्स कॅन बोथ बी इंटरप्रिटेड इन डिफरंट वे. नेमकं काय सुरू होतंय आणि काय नेमकं संपतंय हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इट एंड्स अँड व्हॉट इट बिगिन्स कॅन बोथ बी इंटरप्रिटेड इन डिफरंट वेज, वेगवेगळ्या दोन पद्धतीने ते सांगता येऊ शकतं. हाऊ इंडिया कलेक्टिवली मेक्स मीनिंग आउट ऑफ इट विल डिफाईन द फ्युचर ऑफ द कंट्री हिअर ऑन. मग नेमकं यापैकी कोणते कोणते मीनिंग इंडिया घेतोय, भारत घेतोय, त्यावरती डिपेंड राहील की भारताचं फ्युचर कसं राहील. ठीक आहे. वन व्ह्यू इज दॅट, नेमके दोन व्ह्यू सांगितले, आता ते दोन व्ह्यूज कोणते आहेत ते बघा. वन व्ह्यू इज दॅट द रायझिंग राम टेम्पल सिग्निफाईज द एंड ऑफ द परस्यूड ह्युमिलिएशन ऑफ द हिंदूज अँड द बिगिनिंग ऑफ अ न्यू फेज ऑफ देअर पॉलिटिकल ॲसेंडन्सी. बघा काय होतंय, एक व्ह्यू असा आहे की राम टेम्पल यांचा जो रायझिंग राम टेम्पल सिग्निफाईज जे मंदिर कन्स्ट्रक्ट केलं जाणार आहे ते जे ते दाखवतं की एंड ऑफ परस्यूड ह्युमिलिएशन. ह्युमिलिएशन म्हणजे एम्बरसमेंट किंवा जे आपण शेम म्हणतो, लाज वाटणं वगैरे. मग ते जे आहे तर त्या गोष्टी ज्या आतापर्यंत बोलल्या जात होत्या किंवा हिंदूंना जे वाटत होतं त्याचा कुठेतरी काय होणार आहे, एंड होणार आहे. अँड द बिगिनिंग ऑफ अ न्यू फेज, आणि नवीन हा एक पॉईंट झाला. आणि दुसरं काय, नवीन फेजची एक सुरुवात होणार आहे, नवीन टप्प्याची एक सुरुवात होणार आहे. कशाचा टप्पा नवीन, देअर पॉलिटिकल ॲसेंडन्सी. ॲसेंडन्सी म्हणजेच काय, डॉमिनन्स. मग आपण जर बघितलं समजा थोडक्यात काय, तर एक हिंदूंचं जे काय आतापर्यंत शेम वाटणारी जी गोष्ट आहे ती आता कुठेतरी थांबवली जाईल. आणि दुसरं सुरुवात होईल कशाची, पॉलिटिकल याच्यामध्ये जे आहे तर त्यांचं डॉमिनन्स जे आहे ते सुरू होईल, याचा नवीन सुरुवात जी आहे ती याच्यामध्ये दिसते. हे पहिला पॉइंट झाला. आता दुसरा, द अदर इज दॅट इट डिनोट्स द एंड ऑफ स्ट्राईफ. यामध्ये असं अजून एक दिसतं की दुसरा पॉइंट असा दिसतो की यामधून एंड होईल बॅटल दॅट शॅकल्ड इंडिया पोटेन्शियल. शॅकल्ड मीन्स स्टॉप करणं किंवा लिमिट करणं. सो द अदर इज दॅट, दुसरं असं आहे की हे असं दाखवतं की एंड ऑफ द स्ट्राईफ, स्ट्राईफ म्हणजेच काय, भांडण, बॅटल, फाईट, दॅट शॅकल ते थांबवत होतं इंडियाज पोटेन्शियल फॉर डिकेड्स and heralds a new dawn for fraternity among religious community. मग जर आपण बघितलं की आतापर्यंत जर आपण ह्या सगळ्यांमधून दुसरा एक पॉइंट असा होईल की जे पण जुनं भांडण होतं ते भांडण कुठेतरी मिटलं जाईल आणि त्या माध्यमातून जे आतापर्यंत भारताचं खरं सामर्थ्य आहे, पोटेन्शियल सामर्थ्य, इंडियाचं जे खरं पोटेन्शियल आहे, जे दशकांपासून कितीतरी दशकांपासून जे प्रॉब्लेम बनत आहे, अ न्यू डाऊन, डाऊन मीन्स पहाट ऑफ फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजेच काय, फ्रेंडली अमंग रिलिजियस कम्युनिटीज. मग फ्रॅटर्निटी, जे पण रिलिजियस कम्युनिटीमध्ये जे काही वाद होते ते सगळे थांबून ती त्याची जागा ही कशाने घेतली जाणार आहे, मैत्रीपूर्ण संबंधानं घेतली जाणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर? चलायचं पुढे. चलो नेक्स्ट, थर्ड. ओके, उत्तर येत आहेत, बोलो फास्ट. ए ए ए बी ए, ठीक आहे, चेक करू. द एंड अँड द बिगिनिंग, एक शेवट आणि एक सुरुवात, देअर फॉर आर नॉट जस्ट ओपन टू इंटरप्रिटेशन. फक्त आणि फक्त इंटरप्रिटेशन साठी किंवा काहीतरी मांडायचंय म्हणून हे सगळं सांगितलं जात आहे असं नाही. दे होल्ड द पॉसिबिलिटीज ऑफ चेंज, खरंच या माध्यमातून एक बदल जो आहे तो निर्माण होऊ शकतो. फॉर दोज हु यर्न, यर्न काय असतं, इंटरेस्टेड, कीन, एखाद्याला खूप जास्तीची तीव्र इच्छा म्हणू शकतो आपण. फॉर दोज, ज्यांना अशी खूप जास्तीची इच्छा होती,
फॉर अ टेम्पल ऍट द साईट विच दे डायडॅश इज द एक्झॅक्ट स्पॉट ऑफ श्री राम्स बर्थ. ज्यांची ज्यांची अशी इच्छा होती किंवा जे खूप जास्त इंटरेस्टेड होते फॉर अ टेम्पल, तिथं टेम्पल बनावं, मंदिर बनावं. कुठे? द साईट, ती जागा जिथे काय होतं, दे डायडॅश काय यायला पाहिजे इथं. बघा बऱ्याच जणांचं आन्सर आलं ए, पण मला एक सांगा, ही शीट नंतर आपण यस यस वापरतो, दे च्या नंतर आपण यस यस वापरतो का? नाही. म्हणून मग इथं काय पाहिजे होतं, दे बिलीव, ज्या ठिकाणी त्यांना असं वाटतं म्हणून काय, बिलीव. ओके, इट इज नॉट बिलीफ, नाउन फॉर्म असतं तर बिलीफ आपण कन्सिडर केलं असतं. ठीक आहे. सो फॉर दोज ज्यांना इंटरेस्टेड आहे किंवा ज्यांना असं वाटतं की टेम्पल साठी तीच जागा सुटेबल आहे कारण श्रीरामांचा बर्थ जी आहे, जन्म जो आहे तो त्याच ठिकाणी झालेला आहे. द जर्नी सो फार हॅज बीन ट्युमल्टियस अँड व्हायलंट. जी जर्नी ज्या या ठिकाणी मंदिर बनवणं जे आहे, ही जर्नी कशी होती, तर सो हॅज बीन ट्युमल्टियस. ट्युमल्टियस मीन्स व्हॉट? नॉइजी एक्साइटमेंट. म्हणजेच काय? खूप जास्तीची एक्साइटमेंट, पण ती कशी, जरा जास्तीची निगेटिव्हली म्हणू शकतो आपण. ट्युमल्टियस म्हणजे खूप जास्तीची एक्साइटमेंट, आणि त्याच्या सोबत सोबत अजून काय झालं, व्हायलेंट झालं, म्हणजे काय, हिंसा झाली. सो पुन्हा एकदा याचा अर्थ बघा, द एंड अँड द बिगिनिंग देअर फॉर नॉट जस्ट ओपन टू इंटरप्रिटेशन, दे होल्ड द पॉसिबिलिटीज ऑफ चेंज. दोन गोष्टी सांगितल्या आहे, फक्त एंड आणि बिगिनिंग ही सुरुवात म्हणजे सांगायचं म्हणून सांगितलं, आता असं बिलकुल नाही आहे. तर यामधून खरंच नवीन चेंज जो आहे तो होऊ शकतो, कारण ज्यांना ज्यांना असं वाटत होतं, जे इंटरेस्टेड होते, ज्यांना फक्त असं वाटायचं की रामाचं मंदिर इथे झालं पाहिजे कारण इथे राम जन्म झालेला आहे, मग ही जी जर्नी होती, ही जर्नी कशी होती, खरंच खूप ट्युमल्टियस होती, खूप नॉइजी एक्साइटमेंट असणारी दाखवणारी होती, किंवा हिंसक वळण सुद्धा त्याला लागलेलं होतं. ओके, बिलीफ आणि बिलीव्स का नाही कळलं सगळ्यांना? चलो आगे. फोर्थ, झालं बोलो आन्सर्स. सांगा आन्सर पटपट. सी बी ए डी. बर, चलो ठीक आहे, बघू काय नेमकं. अ मुस्लिम प्लेस ऑफ वर्शिप, एक मुस्लिम प्लेस वर्शिपची, वर्शिप म्हणजेच पूजा करणं, किंवा जिथे आपण म्हणू शकतो एक पवित्र स्थान जे मुस्लिमांसाठी. डी. बर, मस्जिद ज्याला म्हणतो, स्टूड देअर. एक मस्जिद जी आहे ती त्या ठिकाणी होती, 464 वर्षांपासून वॉज डिमॉलिश, तिला काय करण्यात आलं, डिस्ट्रॉय करण्यात आलं. कधी? इन 1992, कधी? 1992 साली. टू मेक वे फॉर द टेम्पल, मंदिराला बनवण्यासाठी काय करण्यात आलं, 1992 मध्ये ती जी जागा आहे त्या ठिकाणी असलेली जी मस्जिद होती, ती मस्जिद काय करून टाकण्यात आली, काढून टाकण्यात आली. अ डायडॅश क्राईम अकॉर्डिंग टू द सुप्रीम कोर्ट ऑर्डर लास्ट इयर दॅट हँडेड ओव्हर द साईट टू द हिंदूज. आणि ही सगळी जी कोणतं सिरियस क्राईम, कसं क्राईम होतं, हे सिरियस होतं, म्हणून सी इज द करेक्ट आन्सर. अलिग्ड म्हणजे काय, आरोप लावलेलं, आरोप लावलेला क्राऊड म्हणजे जर असतं समजा, तर मग हँडेड ओव्हर झालं नसतं. हँड ओव्हर केलं म्हणजेच काय, सिरियस क्राऊड होता, सिरियस क्राईम होता, पण त्याचा रिझल्ट जो आहे तो सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी दिला. आणि ती जी जमीन आहे, ती जमीन कुणाच्या ताब्यामध्ये दिली, हिंदूंच्या ताब्यामध्ये दिली. म्हणून इथं करेक्ट आन्सर कोणता असेल, सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, सी इज द करेक्ट आन्सर. चलो आगे, नेक्स्ट बघू. द प्रोपोनंट्स ऑफ द टेम्पल मस्ट कन्सिडर, करा ट्राय पटकन.
ओके झाले सगळ्यांचं बर ई ई ई एम डी पी एम ई ईशाना ई आरती ई ठीक आहे चला बघूया प्रोपोनंट्स प्रोपोनंट्स म्हणजे काय सपोर्ट करणारे त्याला ऑपोजिट वर्ड असतो ओपोनंट्स ओपोनंट आपण बऱ्याच वेळेस ऐकला असेल ठीक आहे सो ओपोनंटच्या ऑपोजिट असतो प्रोपोनंट द प्रोपोनंट्स ऑफ द टेम्पल मस्ट कन्सिडर दिस अन ऑकेजन टू सीक कन्सायलेशन ओव्हर कॉन्क्वेस्ट बघा मग जे पण सपोर्टर ऑफ द टेम्पल टेम्पलचे सपोर्टर जे होते त्यांनी याला कन्सिडर केलं पाहिजे काय कन्सिडर केलं पाहिजे कन्सायलेशन सीक कन्सायलेशन कन्सायलेशन म्हणजेच काय असतं स्टॉप करणं जनरली पॉलिटिकल वाद वगैरे जे म्हणतो आपण त्या त्याच्याशी रिलेटेड तो वापरला जातो मग तो जो आहे तो ओव्हर कॉन्क्वेस्ट मग हे जे आहे आपण आपली जीत झाली असं समजण्यापेक्षा किंवा आपण जिंकलो असं समजण्यापेक्षा त्याला काय केलं पाहिजे थोडस स्टॉप केलं पाहिजे कन्साइल म्हणून त्याला कन्सिडर केलं पाहिजे डायलॉग ओव्हर डायट्राइब डायट्राइब म्हणजेच काय असतात व्हर्बल अटॅक ठीक आहे सो व्हर्बली अटॅक कन्सिडर करण्यापेक्षा किंवा डिस्प्युटेड अटॅक करण्यापेक्षा त्याला काय केलं पाहिजे डायलॉग मध्ये कन्सिडर केलं पाहिजे म्हणजे संभाषणामध्ये ठीक आहे अँड ट्रँक्विलिटी ट्रँक्विलिटी म्हणजे ट्रँक्विलिटी म्हणजे काय असतं पीस डायडॅश ट्रम्फॅलिझम ट्रम्फॅलिझम म्हणजे काय सेलिब्रेशन जिंकण्याचं सेलिब्रेशन ट्रम्फॅलिझम असतं पण ट्रम्फॅलिझम म्हणजे ट्रम्प म्हणजे जिंकणं विजय मिळवणं मग ते इझम करणं म्हणजे काय त्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो त्याला अटॅक झाला नॉइजी सेलिब्रेशन म्हणजे बिनकामाचं नॉइजी सेलिब्रेशन करणं याच्याऐवजी काय केलं पाहिजे पीसला कन्सिडर केलं पाहिजे जे पण डायट्राइब आहे म्हणजे व्हर्बल एकमेकांवर अटॅक करण्यापेक्षा डायलॉग संभाषण ठेवलं पाहिजे कॉन्क्वेस्ट जिंकला असं म्हणण्यापेक्षा काहीतरी स्टॉप झालं ज्या गोष्टी चुकीच्या वाटत होत्या त्या स्टॉप झाल्या असं कन्सिडर केलं पाहिजे कुणी मंदिर बांधणारे म्हणजे सपोर्टर जे आहेत त्यांनी मग इथं काय आन्सर येईल ई ओव्हर सगळ्यांचं करेक्ट आलंय मॅक्झिमम लोकांचं आलं बरोबर ई ओव्हर ठीक आहे चलो आगे ओके बोलो ए बर ई सांगा अजून काय येईल आन्सर्स ई बोलो फास्ट तीनच जणांचे आन्सर आले पटपट बोला बाकीचे ठीक आहे द सेरेमनी इटसेल्फ मॅनिफेस्टेड मॅनिफेस्टेड करणं म्हणजे काय डिस्प्ले करणं शो करणं मल्टिपल पॉसिबिलिटीज फॉर द कंट्रीज फ्युचर या सेरेमनी मधनं बऱ्याचशा कंट्रीच्या फ्युचर रिलेटेड बऱ्याचशा पॉसिबिलिटी ज्या आहेत त्या दर्शवल्या जात आहेत इन सिम्बॉलिझम प्रतिकात्मक जर आपण बघितलं तर अँड रेटरिक रेटरिक म्हणजेच काय भाषण वगैरे जे म्हणतो आपण त्या माध्यमातून द लाईन ऑफ सेपरेशन बिटवीन स्टेट अँड रिलीजन वॉज ओमिनियसली क्रॉस्ड मग जर आपण बघितलं तर या माध्यमातून काय केलं जात होतं लाईन ऑफ सेपरेशन जी काही सेपरेशनची लाईन आहे ती स्टेटमधली असेल किंवा रिलीजन धर्मातली असेल वॉज ओमिनसली ओमिनसली म्हणजे बॅड वे चुकीच्या पद्धतीने क्रॉस केली जात होती नोटेबली बाय द रोल ऑफ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इन इट ती काय झाली नोटेबली बाय द रोल ऑफ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इन इट मग त्यांनी जे आहे तर काय केलं त्यांच्या नरेंद्रजी मोदी यांनी काय केलं प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांनी चुकीच्या वेळेने जे जात होतं त्याला काय केलं कुठेतरी नोटेबली बाय द रोल नोटेबली म्हणजेच काय एक बघण्या सूचित केलं जातं आणि त्या माध्यमातून त्यांनी काय केलं जरा सूचित केलं की हे चुकीच्या पद्धतीने स्टेट आणि रिलीजन मधले जे लाईन्स आहे सेपरेशनच्या त्या अजून वाढवल्या जात आहेत इन हिज स्पीच त्यांच्या स्पीच मध्ये डायडॅश ही सायटेड लॉर्ड राम्स ऍडरन्स टू जस्टिस फेअरनेस अँड एम्पॅथी फॉर द व्हल्नरेबल मग काय म्हणतात ते बघा
इन हिज स्पीच ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की डायडॅश काय येईल मग तिथं हाऊ एव्हर ई इज द करेक्ट आन्सर हाऊ एव्हर ही सायटेड लॉर्ड राम्स ॲडरन्स ॲडरन्स म्हणजेच काय अटॅचमेंट टू जस्टिस राम जे लॉर्ड भगवान राम जे आहेत त्यांच्या अटॅचमेंट जे आहे कशाशी रिलेटेड न्यायाशी रिलेटेड ती फेअरनेस चांगुलपणा अँड एम्पॅथी फॉर द व्हल्नरेबल आणि जे वीक आहेत त्यांच्याबद्दलची एम्पॅथी यांच्यामुळे जे ह्यांच्या न्यायावरती जो आहे तो खूप जास्त विश्वास आहे असं त्यांनी काय केलं सांगितलं न्याय व्यवस्थेवरती असलेला विश्वास जो आहे तो याच्यामध्ये सांगितला म्हणून करेक्ट आन्सर जो आहे तो हाऊ एव्हर हाऊ एव्हरच का इफ का बरं इफ ही सायटेड जर वापरला असतं तर पुढच्या वाक्यामध्ये याला अटॅच होऊन एक वाक्य आलं असतं त्याच्यामध्ये शूड वूड काही ना काहीतरी वापरावं लागलं असतं इफच्या कंडिशन ठीक आहे मग ते नाही येतं त्याच्यानंतर सिन्स वापरलं तर रिझन हेन्स किंवा सिन्स येतो पण रिझन किंवा इफेक्ट सांगणारे झाले असते सो फार पण त्याच पद्धतीने म्हणून करेक्ट आन्सर असेल हाऊ एव्हर जसं की त्यांच्या स्पीचमध्ये त्यांनी सांगितलं त्यानुसार ठीक आहे म्हणून मग हाऊ एव्हर जास्त करेक्ट राहील ओके ही एम्फसाइज्ड बघा करा ट्राय ओके सगळ्यांचे आले उत्तर ठीक आहे ही एम्फसाइज्ड त्यांनी असं एम्फसाइज केलं किंवा सांगितलं कसं फोर्सफुली सांगितलं द इम्पॉर्टन्स ऑफ दीज व्हॅल्यूज फॉर द प्रेझेंट सध्याच्या घडीला ज्या राम लॉर्ड राम भगवंताच्या भगवान रामचंद्रांच्या ज्या पद्धतीच्या व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूज आपल्यासाठी सुद्धा सध्या किती गरजेच्या आहे याबद्दल त्यांनी सांगितलं बट वाईल आउटलाईनिंग अ रोड मॅप पण जसं की एक रोड मॅप म्हणून किंवा पुढे जाणारा जो आहे तो मॅप म्हणून आपण ज्या वेळेस बघतोय वाईल आउटलाईनिंग ज्या वेळेस त्याची लिमिट ठरवून घेतोय डायडॅश अँड इन्क्लुझिव्ह फ्युचर फॉर कशासाठीचा फॉर अँड इन्क्लुझिव्ह फ्युचर पुढचं काय काय समाविष्ट असणारे फ्युचर आहे त्याबद्दल ज्या वेळेस आपण आउटलाईन करतोय हिज इंटरप्रिटेशन ऑफ द पास्ट इकोड फॅमिलियर ट्रोप्स ऑफ सेक्टरियन पॉलिटिक्स मग त्यांचं जे इंटरप्रिटेशन होतं ते ज्या पद्धतीचं होतं की पास्ट इकोड जे झालेले होते किंवा पास्ट फॅमिलियर ट्रोप्स म्हणजेच काय असतं ज्याला आपण मागे म्हटलं होतं ग्रुप्स वगैरे जे म्हणतो आपण ते किंवा टीका म्हणजे अशा गोष्टी की ज्या सेक्टरियन पॉलिटिक्स त्या माध्यमातून काय केलं जात होतं वाढवलं जात होतं की ते जे आहेत ते काय होईल कुठेतरी थांबवले जातील ठीक आहे म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे यामध्ये की या सगळ्या व्हॅल्यूज ज्या भगवान रामचंद्रांमध्ये दिसत आहेत त्या व्हॅल्यूज आत्ताच्या घडीला पण गरजेच्या आहे आणि जर आपलं इन्क्लुझिव्ह फ्युचर सगळ्यांना सांभाळून घेणारं फ्युचर असं जर आपण बघतोय त्याचा जर आपण रोडमॅप तयार करतोय तर ते करत असताना आपल्याला जे आतापर्यंतचं पास्ट मधलं असणारं जे ग्रुप्स असतील किंवा फॅमिलियर जे पण ट्रुप्स होते ते सगळे आता काय करावं लागेल एका बाजूला सोडून द्यावं लागेल आणि एकत्रित पद्धतीने पुढे जावं लागेल ओके म्हणून करेक्ट आन्सर जे असेल ते काय असेल इथं ई क्लिअर चलो आगे रिलिटिगेटिंग बघा करा ट्राय
मुलं डी बोलतायत, काही जण ई बोलतायत. ठीक आहे, बघू काय. रिलिटिगेटिंग, रिलिटिगेटिंग, लिटिगेट करणं म्हणजेच काय करणं, क्लेम करणं. ठीक आहे, लिटिगेट करणं, कोणाच्या अगेन्स्ट लिटिगेशन फाईल केलं जातं. ठीक आहे, सो रिलिटिगेटिंग, री म्हणजेच काय, पुन्हा एकदा अगेन ली लिटिगेट केलं जात आहे हिस्टॉरिकल रॉंग्स. जुन्या आपण जर रॉंग्स, जुन्या ज्या काही हिस्ट्रीमध्ये ऐतिहासिक ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या त्याला जर आपण रिलिटिगेट केलं, त्या पुन्हा पुन्हा सांगतात की हॅज रेअरली बीन द फाउंडेशन फॉर अ हार्मोनियस अँड प्रॉस्परस फ्युचर. त्या आतापर्यंत असं त्यावरनं आपण असं बघू शकतो की रॉंग्स हॅज रेअरली बीन द फाउंडेशन. ते फाउंडेशन बनू शकलेलं नाहीये कुणासाठी, हार्मोनियस, हार्मोनियस म्हणजे फ्रेंडली आणि प्रॉस्परस फ्युचर. भविष्यामध्ये जे काही प्रॉस्परस, संपन्नता आपल्याकडे असली पाहिजे त्याच्याशी रिलेटेड, किंवा फ्रेंडली रिलेशन्स असले पाहिजे. तर जर आपण जुनी हिस्ट्री बघितली तर त्या माध्यमातून ते कधीही फाउंडेशन बनू शकत नाही, बेस बनू शकत नाही कशाचा, हार्मोनियस आणि प्रॉस्परस फ्युचरचा. कारण त्याबद्दल पुढे कारण सांगितलंय. इन इंडियाज केस, भारताच्या केसमध्ये असं का झालंय, मेनी ऑफ देम हे सगळे उभे राहिले, त्याच्यापैकी काही जे कारण आहेत ते आर अन आउटकम ऑफ इट्स अनप्लीजंट एन्काउंटर डायडॅश ब्रिटिश कॉलोनियलिझम. मग ह्या सगळ्यांचे बरेचसे पार्ट जे आहेत ते कशामुळं तयार झालेले आहेत, आउटकम ऑफ हे कशाचे रिझल्ट आहेत, अनप्लीजंट एन्काउंटर, अनप्लीजंट पद्धतीने जे एन्काउंटर झालेलं आहे, काय डायडॅश ब्रिटिश कॉलोनियलिझम. म्हणजेच काय, फोडा आणि राज्य करा ही जी पद्धती होती, कॉलनी करणं किंवा पार्ट करणं, या पद्धतीमुळे आलेल्या या गोष्टी आहेत. म्हणून मग इथं एन्काउंटर विथ येईल, नॉट एन्काउंटर इन. ठीक आहे, सो एन्काउंटर विथ असायला पाहिजे, एन्काउंटर सोबत विथच येतं. ओके, सगळ्यांना क्लिअर? चलो आगे करा ट्राय. ओके बोलो. रिसेंट पाथ ब्रेकिंग स्टडीज, आताच एक स्टडी जे झालेली आहे ते कोणते, पाथ ब्रेकिंग म्हणजेच काय, नवीन पायंडा पाडणारी अशी जी स्टडी झाली, कशामधली, जेनेटिक्स मधली. हॅव अनअर्थ, अनअर्थ म्हणजेच काय, डिस्कवर्ड, काहीतरी फाउंड करणं, इंडियाज पास्ट ऑफ बिईंग अ मेल्टिंग पॉट ऑफ पॉप्युलेशन अँड कल्चर्स ओव्हर मिलेनियम. म्हणजेच काय, जर आपण बघितलं तर मागच्या काही बिलियनियम पासन, मिलेनियम पासन, बऱ्याच वर्षांपासून जर आपण विचार केला तर आत्ताचा एक स्टडी झालाय जो जेनेटिक्स रिलेटेड आहे, त्याने बऱ्याचशा भूतकाळातल्या ज्या काही गोष्टी आहे, मेल्टिंग पॉट ऑफ पॉप्युलेशन अँड कल्चर ओव्हर मिलेनियम. म्हणजेच काय, मेल्टिंग पॉट, मेल्टिंग पॉट म्हणजे नेमकं काय असतं, माइल स्टोन म्हणू शकतो, किंवा दोन असतात, एक मेल्टिंग पॉट म्हणजेच काय, एक जो असतो तो काय, भांड असं की जे मेल्ट करण्यासाठी वापरलं जातं. तर तसं पॉप्युलेशन आणि कल्चर हे जे आहे यांच्यासाठीचं जे काही जुनं, ज्या पद्धतीच्या कल्चर होतं किंवा पॉप्युलेशनचे जे काही जुन्या पद्धतीच्या समज असायच्या, त्या सगळ्यांमध्ये आता काय होत चाललंय, कुठेतरी कमी होत चाललंय, किंवा त्यामध्ये जे आहे तर हळूहळू त्या कमी होत चाललेल्या आहे. इंडिया मस्ट पुट द ऍक्रिमोनियस बिटर पॉलिटिकल मोबिलायझेशन ओव्हर रिलिजियस इश्यूज बिहाइंड इट. आणि या सगळ्यांसोबतच म्हणजे ज्या याच्यामध्ये पॉप्युलेशन आणि कल्चर जे काही मांडलं जात होतं ते आता कुठेतरी मागं पडतंय. तसंच भारताने पुट द ऍक्रिमोनियस म्हणजे बिटर, वाईट, षड्यंत्र करत चालणार पॉलिटिकल मोबिलायझेशन, ज्या पद्धतीचं पॉलिटिक्स चालतं ते जे आहे, ओव्हर रिलिजियस इश्यू, कशाच्या इश्यूवरती, धार्मिक मुद्द्यांवरती, बिहाइंड इट, याला काय केलं पाहिजे, कुठेतरी मागे टाकलं पाहिजे. अँड लुक डायरेक्ट टू मॉडर्न सेक्युलर गव्हर्नन्स, आणि पुढे फॉरवर्ड म्हणून मग लुक फॉरवर्ड असायला पाहिजे, पुढे काय केलं पाहिजे, अजून पुढे चालत राहिलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून मग इथे करेक्ट आन्सर असेल ई.
अँड लुक फॉरवर्ड टू मॉडर्न अँड सेक्युलर गव्हर्नन्स. काय केलं पाहिजे? पॉलिटिक्स करायला पाहिजे, पण कोणतं रिलीजियस धार्मिक मुद्द्यांवरचं जे आहे त्याला कुठेतरी मागे टाकून द्या, आणि पुढचं फ्युचर जे आहे, पुढचं जे भारत असेल तो कसा असला पाहिजे, मॉडर्न किंवा सेक्युलर गव्हर्नन्स. ठीक आहे, चला पुढे. द कन्स्ट्रक्शन ऑफ द टेम्पल इज द लॉजिकल डायडॅश ऑफ द सुप्रीम कोर्ट जजमेंट. It should mark the end of an older, bitter phase of India and the new beginning of a new harmonious phase. काय येईल सांगा? बघा, द कन्स्ट्रक्शन ऑफ द टेम्पल इज द लॉजिकल, जे कन्स्ट्रक्शन ऑफ टेम्पल आहे ते काय झालेलं आहे, इज द लॉजिकल डायडॅश ऑफ द सुप्रीम कोर्ट जजमेंट. सुप्रीम कोर्टने जे जजमेंट दिलं त्याचा तो काय लॉजिकल रिझल्ट आहे, म्हणून मग करेक्ट आन्सर असेल सी, रिझल्ट. ठीक आहे, रिझल्ट ऑफ द सुप्रीम कोर्ट जजमेंट. इट शुड मार्क, त्याने काय केलं पाहिजे, मार्क केलं पाहिजे द एंड ऑफ एन ओल्डर बिटर फेज ऑफ इंडिया. जुना जो पॉलिटिक्स, बिटर पॉलिटिक्स चालणारा जो जुना इंडिया आहे त्याला कुठेतरी काय करून टाकलं पाहिजे, मागे टाकून दिलं पाहिजे. अँड द बिगिनिंग ऑफ अ न्यू हार्मोनस फेज, आणि एक नवीन पद्धतीचा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा हार्मोनस फ्रेंडली असा फेज जो आहे तो सुरू झाला पाहिजे. ओके, गुड डे टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना क्लिअर? चलो बघूयात कोणाकोणाचे किती बरोबर आले. 10+ आलेले आहेत की कुणी? 10+. आणि हे सगळेच्या सगळे वोकॅब याच्यामध्ये आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता.